तोडायला येत नाही म्हणूनच पिटून दिलाय ना का? बरं काय अडचण आहे तोडायला? काय झालं? मग 5 फूट जास्त असल्यामुळं पिटवून देऊन हे करायचं का? त्या शेतकऱ्याला नुकसान होणार नाही का? कुठल्या कारखान्याला चाललाय? माडा कारखाना तिथं पिंपळनेरला. बर, परवानगी काय घेतली? अरे असं नाही ना लागा, शेतकऱ्यांचं किती नुकसान तुम्ही करणार आहे? मावशी आता ही ऊस पिटवून देऊन न्यायचा आहे का? काय अवघड आहे बाबा, हे किती नुकसान आहे ह्याच्यात. अरे नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील. आज महाविद्यालयात येत असताना नॅशनल हायवेवरून चाललो असता एका बाजूला सकाळी 6 वाजता एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या फडाला आग लागलेली होती. मला वाटलं ही आग शॉर्ट सर्किटने लागली का काय, किंवा दुसरं ह्याला काय कारण आहे. याच्यासाठी मी घाईगडबडीनं गाडीतनं उतरलो आणि ऊसाच्या फडाला लागलेली आग बघण्यासाठी गेलो आणि वास्तव चित्र समोर आलं की ऊसाच्या फडाला स्वतः फडकऱ्यांनी ऊस फड पेटवून दिला होता आणि माझा मायबाप शेतकरी की ज्याने वर्षभर कष्ट केलं त्या ऊसासाठी, काबाड कष्ट केलं, राबला, तोही पुराव्यासाठी तिथं उभा राहून स्वतःचा जळता ऊस बघत होता. याचं कारण होतं की खोडवा ऊस आज आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे माडा तालुक्यामध्ये सर्रास पेटवून देऊन ऊस क्रशिंगला चाललेले आहे. यावर कुठंतरी बोलावंसं वाटलं म्हणून मी त्यांच्याबरोबर संवाद साधला. तर या तालुक्यातला नवे या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा गाळप असणारा ऊस कारखाना हा सध्या खोडवा ऊस पेटवून देऊन तोडणीसाठी परवानगी दिलेली आहे. वास्तव एवढं भीषण असेल तर या मायबाप शेतकऱ्यांनी कोणाकडे हाक मारायची, कोणाकडे अर्ज उकारायचा, हे आज आकांताने तो शेतकरी आपल्या पेटत्या ऊसाकडे पाहत होता. आणि त्याच वेळेस मलाही वाटलं की मी ऊस नियामक मंडळाचा एक सदस्य आहे, मी आजच ऊसाचे सहकार आयुक्त साखर आयुक्तांना मी आज पत्रव्यवहार करतोय की जर तोडणीदारांना जर ऊस तोडण्यासाठी बागायतदाराचा ऊस पेटवून जर ती ऊस तोडणी करणार असेल तर हे कुठल्या नियमाला अधिनियमाला धरून आहे याचाही शोध घ्यावा लागेल. अरे मी कारखानदारांना अतिशय कळकळीनं विनंती करेन, एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी विनंती करेन की असं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं दही उन्हात घालू नका. तुम्हाला काळ पुढं भविष्यात माफ करणार नाही हे एवढं मी सातत्याने तुम्हाला सांगतो. आणि इथून पुढं खोडवा ऊस असू द्या, आडसाली ऊस असू द्या, सुरूची लागण असू द्या, स्वतःचा जळका ऊस पेटवून देऊन जर ऊस तोडणी करावं लागत असेल तर ह्याच्या इतकी महाराष्ट्रात शोकांतिका नसावी. ही शेतकऱ्यांचं वास्तव आज चित्र मला बघायला मिळालं म्हणून मीही पोट तिडकीनं आज हा व्हिडिओ आपणासमोर मांडत आहे आणि चित्रीकरण सुद्धा ऊसाच्या पेटलेल्याचं मी तुमच्याकडे व्हिडिओच्या दृष्टीनं ठेवत आहे. या बाबतीत सुद्धा आपण सर्व ऊस कारखानदारांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा ज्या अडचणीत सापडलेला शेतकरी आहे याला वाचवण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहे हा येणारा महिना 1.5 महिन्याचा काळच बघावा लागेल. धन्यवाद.